सोबत स्वतः पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील अमरावतीचे आज वर्धापन दिन पार पडला मनसेचा, आणि यामध्ये राज ठाकरे म्हणाले की दुसऱ्यांची मुलं कडेवर आम्ही घेत नाही आणि आमचीच मुलं आम्ही आमच्या कडेवर घेतो असे म्हणाले आहेत. भाजपवर टीका केली तर प्रत्येक राजसाहेबांचं राजकीय पक्ष म्हणून सामाजिक काम म्हणून स्थान इतकं मोठं आहे की त्यांच्या जागी त्यांचे कोणी दुसरे असते तर मग मी व्यवस्थित त्याचा समाचार घेत असतो. राजसाहेबांचा अशा प्रकारे समाजाच्या वेगवेगळ्या परिस्थितीवर बोलण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यावर मी काही बोलणं हे मी माझ्यासाठी संयुक्तिक मानत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, संपूर्ण हे नाटक सुरू असे देखील त्यांनी टीका केली. मी पहिलं वाक्य जे म्हटलं तेच नेहमी राजसाहेबांसमोर जेवढे प्रश्न विचारले त्याला तेच लागू आहे की त्यांच्या म्हणण्यावर मी टिप्पणी करणं हे बरोबर नाही. राज ठाकरे जर म्हणत असेल की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे तर मग कुठेतरी भाजप अडकली का राष्ट्रवादीच्या जाड्यात? नाही, राजसाहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे पण आमचे देवेंद्रजी हे अशा एका उंचीवरचे सगळा परिस्थितीचा वेध घेणारे नेते आहेत, त्यांना कोणी फसवूच शकत नाही. त्या त्यावेळेची त्यांची स्टेप ही किती बरोबर होती हे लक्षात आलंच आहे, काळाच्या ओघात आणखी लक्षात येईल. शेवटला प्रश्न, महाविकास आघाडीच्या काळामध्ये जो आहे तो भोंग्याचा मुद्दा जो आहे तो भाजपने लावून धरलेला होता आणि त्यावरच आता राज ठाकरेंनी टीका केलेली आहे. सत्तेत असलेलं सरकार डरपोक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. हिंदुत्वाच्या कोणी डरपोक कोणी नाही आहे. हां, म्हणजे राजसाहेबांना मी अतिशय नम्रपणे सांगतो की आम्ही कोणी डरपोक नाही आणि अशा प्रकारच्या ॲक्शन घ्यायला कोणी घाबरत नाही आणि त्यामुळे भोंग्यांच्या विषयामध्ये तुम्ही आंदोलन केलं आणि त्याच्यासंबंधीचा निर्णय झाला आहे पण अशा काही गोष्टी तुम्ही मग टोलसंबंधी असतील, भोंग्यासंबंधी असतील, गुन्ह्यांसंबंधी क्राईमसंबंधी असतील, तुम्ही ज्या लक्षात आणून द्याल त्याच्यावर कठोर कारवाई होत राहिलेली आहे आणि होईल सुद्धा. होते चंद्रकांत पाटील, ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली त्यावर मात्र फार बोलणं त्यांनी टाळलेलं आहे. कॅमेरामॅन अंकित दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.